पहिला मॅच कडे, पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा फटका ज्यावेळेला व्हाइट बॉलला आणि तदनंतर जी सुरुवात आजच्या एक अगा वेगळा स्कोर खेळण्याचा प्रयत्न अक्षरशः सिलेक्ट आला ज्यावेळेला आपण बंदर पल्ली शेवटचं षटक मार्गस्थ असताना लवकरात चांगला फटका स्कोर लेखला 20 मिनिट पाळणी मैदानाची थोडी साथ मिळाली नाही थोडी खराब पहिला त्यांना त्या धावा रोखायच्यात 52 धावा थांबवायच्यात जर या स्पर्धेमध्ये आपल्याला थांबायचंय की प्रवास पुढे चालू ठेवायचा की या स्पर्धेचा प्रवास इथेच थांबवायचा आहे ते स्वतःच्या हातामध्ये आहे कोण जिंकेल कोण हरेल आपण जरूर पाहूया उत्तरार्धाच्या खेळासाठी समालोचन कक्षामध्ये लगेचच परिवर्तन करूया फायटर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा नाणेफेकचा कॉल या ठिकाणी मंगेश कडू करणार धन्यवाद संदीप सर सामना पाहिला गेला तर एक षटक अखेरीस धावसंख्या पाहिला गेली तर 11 करायचं होतं चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार आणि त्यानंतर विशाल दबडे यावेळेस देखील हळूवार पद्धतीचा चेंडू त्याच्यावर केला आक्रमण तिथे मात्र संधी होईल का नाही चेंडू जातोय सीमा मधून लगावले गेले आहेत पुन्हा एकदा तेजस यावेळेस देखील आक्रमण केलं गेलंय जेलची संधी असेल काय टिपलाय जेल संपलाय फलंदाजा साजी करण्यासाठी सज्ज झाला यावेळेस देखील मोठा फटका इथे मात्र टिपलाय जेल यश आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस अखो टप्प्याचा चेंडू त्याच्यावर केलाय आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार पंचांचा सिग्नल चार षटकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले असा अमोल चॅलेंजर संघाचा तेजस सावंत याला जातं मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच 15 चेंडू मध्ये 37 धावांची आक्रमक खेळी आपल्याला ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली